उमरोली संघ आपण पहिल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, गुढीकर संघ आपण पहिल्या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. दोन ओव्हरची मॅच आहे, चला टाइम नाही जाणार, वेळ कोणासाठी थांबत नाही. मित्रांनो प्लीज विनंती असेल, अनेक प्रेक्षक वगैरे सध्या या मॅचचा आनंद घेतात, सर्वांचं सहर्ष स्वागत. क्रिकेटचा खेळ जसा आहे ना, अगदी प्रत्येकाच्या नसानसामध्ये हृदयामध्ये अधिराज्य गाजवणारा खेळ आहे, म्हणून तर आज आपण या टेनिस क्रिकेटचे फॅन आहोत. शॉर्ट बॉल पूल केलाय, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले, एक रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो, दोन धावा पाहायला मिळतात. आणि खास करून लेफ्टी बॅट्समॅन जे आपण स्ट्राईक इन वरती पाहतात संतोष, या खेळाडूला उमरोलीच्या खेळाडूला मी पाहिलं, म्हणजे पहिल्या मॅच मध्ये ज्याने बॅटिंग केली होती आंबवडेच्या विरुद्ध या संघाला पण खेळताना खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये पाहिलं होतं. तोच खेळाडू मैदानाच्या मध्ये ज्या पद्धतीनं त्याने पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती ना, त्याच रित्या तो आतापर्यंत स्ट्रोक सिलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा 360 अगदी डिग्री प्रमाणे वळले, मात्र चेंडू नाही तिथे टायमिंग करू शकले. दोन चेंडूचा खेळ संपला गेला, धावा धाव फलक्यावरती दोन धावा. गुढीकरचा संघ एक दोन तीन तीन एक्स्ट्रा खेळाडू आल्यात, आता चर्चा आम्ही त्यांच्याशी देखील करणार आहोत. थांबा थांबा, एक्साइटमेंट आहे. यावेळचा बॉल प्रॉपरली टायमिंग, चेंडू सीमा रेषा पार, येतोय दर्जेदार षटकार अप्रतिम साधवेंचा. झावा डीसीकडे षटकार, सहा धाब्यांचा पटका आपल्याला पाहायला मिळतो. धावफल कमी आपण धाबा पाहिला तर जाऊन पुस्तक संघाच्या आठ धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे चालला, सरळ क्षेत्ररक्षक नाही थांबू शकले, चेंडू सीमारेषा पार, मिळता धावा चार. लॉंग स्टॉपला क्लिअर करत असताना चार रन. चौकाराला चौकाराला संघाची धावसंख्या आपण पाहिली, धावफलक्यावरती मात्र ऍड झाल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहिलं फ्लाइंग होत असताना पाहायला मिळतात, धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 12 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ आहे, अगदी क्षणा क्षणाला रंग बदलणारा हा खेळ आहे. यावेळचा बॉल पुन्हा प्रॉपर टायमिंग झाला, बॅट मध्ये फटका जुळलाय, वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार. याच पद्धतीनं पहिल्याच मॅच मध्ये बॅटिंग केली होती या खेळाडूनं, मैदानाच्या मध्ये बरसलाय, चेंडू सीमारेषा पार, चार. म्हणजे इंडी स्पोर्ट लाईव्हची जी टीम आहेत ना, त्यांच्या जर त्या स्क्रीनवरती टॅगलाईन आली ना, तर टॅगलाईनवरती एकच टॅगलाईन येईल, संतोष इज ऑन फायर. म्हणजे भरपूर वेळा टॅगलाईन असतात ना, ते टॅगलाईन त्यांच्या स्क्रीनवरती होऊ शकतात आणि त्यांना मौका देखील आहेत. संतोष इज ऑन फायर, फायर नाही रेग्युलरली फायर आहे, रेग्युलरली फायर आहे, रेग्युलरली फायरिंग करतोय आणि समोरच्या संघाला प्रश्नामध्ये टाकलंय. धावफलक्यावरती धावा वाढल्यात. पुढील बॉल पुन्हा एकदा रेग्युलरली इंटरव्ह्यू मध्ये फायरिंग होतोय संतोषच्या बॅट मधून, आणखीन एक षटका. मी काय म्हंटल, या खेळाडूनं पहिल्या मॅच मध्ये आंबवले संघाला हरवलंय, त्याच खेळाडूची बॅट बोललाय आणि त्याच्या बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार. थँक्यू. म्हणजे पहिला सेमीफायनल ज्या पद्धतीने झाला, उमेश धाडसेने केलेली ती बॅटिंग होती, त्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे काय तसं वाटतंय. उमेश धाडसेने केलेली बॅटिंग कदापि पाहिलंय पुण्याचा संतोषने, सुरुवात तशीच केलंय, रंगदार सुरुवात केलाय, घमासान सुरुवात केलाय. 22 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये, 22 आल्यात. गुढेकरच्या आता मात्र 11 खेळाडूंना जवळ येण्यासाठी भाग पडलेत, विचार विनिमय करण्यासाठी भाग पडलेत. आणि एका बाजूला आपण पाहिलं ना, गुढेकर संघाचे जे खेळाडू आहेत डगआउटवरती थोडेसे निराश आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं, या बाजूने आमच्या आहेत उमरोलीच्या आहेत, उमरोलीच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. म्हणजे कधी हास्य कोणाच्या बाजूने जाईल, कोणाच्या नाही जाणार. 5 बॉलमध्ये 22 धावा बनवलं त्या खेळाडून. ओहो, क्रिकेटचा सौंदर्यपूर्वक क्लास, व्हॉट अ शॉट, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये एक वेळा नाहीत तर 10 वेळा पहा काय पद्धतीने फटका खेळलाय. विजय थांबवेन मी, पुन्हा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता स्क्रीनवरती. एनडी स्पोर्ट्स लाईव्हच्या या स्क्रीनवरती हा नक्कीच व्हायरल होईल. ज्या पद्धतीने त्याने फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मात्र फटका खेळलात, समोर 6 धाव्यांसाठी आपल्याला पाहायला मिळाल्यात.
धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात. गोलंदाज रेडी होतात पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर शॉट पूल पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल नाईस लुकिंगली सिक्सर. म्हणजे क्रिकेटचा खेळ असा आहे ना, खुशिया दरवाजे तर गाठीये लेकिन दरवाजेचे बाहेर लोट जाती. तसंच काही घडलंय, खुशिया आल्या होत्या मैदानाच्या आतमध्ये बरंच काही घडलं होतं. आणि म्हणतात ना म्हणजे क्रिकेटचा खेळच आहे ना, क्रिकेटचा खेळ चित्रविचित्र खेळ आहे. इथे काही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. त्या आपण पाहिल्यात, भरपूर वेळा पाहिल्यात, भरपूर मॅचेस पाहिल्यात. इंटरनॅशनल देखील आपण भरपूर स्पर्धा भरपूर मॅचेस पाहिल्यात, त्या देखील चर्चा आपण त्याच्याशी देखील करूयात. मग धावफलकामध्ये सध्या सिच्युएशन टाकली 34 धावा. बॅकफुटला गेले, ओ हो, आता कदापि इंडी स्पोर्ट लाईव्हच्या कॅमेरामॅनने हे पकडलं असेल ना तर व्हायरल होणार, व्हायरल होईल, व्हायरल होईल. चेंडू आला होता मिडविकेट रिझर्न मध्ये आणि बॉल गेला डी बॅकवर स्क्वेअर लेगला. मैदानामध्ये थोडस घरकन वळण घेतलं, तो क्षेत्ररक्षक देखील पाहत राहिला, क्षेत्ररक्षक पाहत राहिला. 2 धावाला 2 धावाने संघाची धावसंख्या झाली 36. चेंडू फेकून दिला मैदानाच्या आतमध्ये षटकातील. बॅकफुटला गेले, खेळायचा प्रयत्न गलीमध्ये. खेळाडूने दाखवलंय कुणादा प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. एकदा पाहायला मिळाली एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलक्यावरती 37. 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ संपला गेला, षटकातील 4 धावसंख्या आहे 37. पहिल्या सेमीफायनलमध्ये 41 बनवल्या होत्या, 41चा पाठलाग नाही झाला. इथून चांगली सुरुवात झालाय खऱ्या अर्थानं उमरोळीची. उमरोळी आणि दुसऱ्या बाजूला गुढेगर. गुढेगरला काहीतरी करावं लागेल. फटका कळला हवेमध्ये, स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूवरती नाही पोहोचणार, नाही पोहोचणार. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये चाललाय. एकला डबल मध्ये कन्वर्सेशन करण्याचा प्रयत्न झाला आहे आणि पाता पाता 2 देखील आलाय. 2 आल्या 2 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहिली, धावफलक्यावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 39. 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल या डावातील. या बॉलवरती कदापि एखादा मोठा फटका आला तर 45, एखादा चौकार आला तर 43, डॉट आला तर 39, डबल आली तर 41. पाहूया काय घडतंय. शॉर्ट बॉल पूल केलाय, खेळायचं होता चेंडूला मात्र नाही टायमिंग करू शकले, विकेट आलाय 39. आता गुढेगर संघाच्या समर्थकांना टाळ्यांचा अगदी कडकडात मात्र तिथे मिळतोय त्यांच्या माध्यमातून. 39 बनवलाय, 40 लक्ष आहेत, 20 सरासरी आहे. क्रिकेटचं खेळ आहे ना, काही होणार आहेत, अजून काही होऊ शकतं या मॅच मध्ये. 40 होत आहेत की नाही होत हे आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक, विनंती असेल आता लगेचच मैदानाच्या मध्ये बॅटिंग साठी आहोत. नशे में यार डूब जाओ, रहो न होश में दीवानो. यानंतर फायनलची मॅच असणार आहेत, अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावांचं लक्ष आहे, 20 सरासरी मेंटेन करायची आहेत. क्रिकेटचा खेळ अगदी बदललाय, सामनाची मॅचची कहाणी बदलेल का? जाऊया डीजेकडे, एक संगीत घेऊया आणि त्यानंतर येऊयात मॅच दिशेने. चाहिए रे लड़ी
40 धावांचं लक्ष्य. गणेश काय वाटतंय पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये 41 म्हणजे जवळपास पोहोचला 40 पर्यंत, इथून होतात का नाही होता प्रश्न आहे. मागच्या मॅच मध्ये 41 नाही झाले आपण पाहिलंय, डिपेंड केलं मागच्या मॅच मध्ये, इथून 40 लक्ष आहे. काय वाटतं मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे सामना होताना पाहायला मिळेल? मात्र पहिल्याच आपण डाबामध्ये पाहिलं तर एक वादळ आलं, खरं तर संतोष नावाचं, ज्यानं मैदानाच्या मध्ये खूप छान बॅटिंग केली आणि लक्ष 39 वरती नेऊन ठेवलंय. तर 40 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच आवाज पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मात्र दुसऱ्या बाजून अमोल वैराग विसरून चालणार नाही या खेळाडूला, ॲबिलिटी क्षमता सर्व काही आहे. अमोल अमोल आहे अमोलच्या समोर, गोलंदाज देखील पहा मैदानाच्या मध्ये सूरज आहे, म्हणजे आकाशामध्ये एक सूरज असतो, या शिरगावच्या मैदानामध्ये देखील एक सूरज आलाय. सूरज आहे तो सूरज कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. अमोल वैराग आहे, अमोल वैरागला आपल्या इनिंग मध्ये काहीतरी वेगळं पण करावं लागेल, विविध ते फटके खेळावे लागणार आहेत. स्क्वेअर कट, व्हॉट अ शॉट! आजच्या दिवसाने आणखीन एक ट्रिमेंडिस फोर, चेंडू सीमारेषा पार, 4 रन चौकार. म्हणजे सर्व काही होणार आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून देखील म्हणजे पहिली इनिंग आपण पाहिली, इनिंग तर दोन असतात ना गणेशांनी, पहिल्या इनिंग मध्ये चित्र पाहिलं, म्हणजे आपण ज्यावेळी थिएटर मध्ये जातो ना पिक्चर पाहण्यासाठी, इंटरव्ह्यू असो, शेवटी कहाणी असते, रोमॅन्स असो, सर्व काही असतं, तसं मैदानावरती आहे. हाय वोल्टेज ड्रामा होणार आहे मैदानावरती. 2 चेंडूवरती 4 आले आहेत, छान 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 पुन्हा छान. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट जमेची बाजू काय, एक चौकार आल्यानंतर गोलंदाज देखील वेलकम बॅक करतोय, तो देखील चांगला बॉल टाकतोय. अमोलला काय करायचं आहे, मोठे फटके खेळायचे आहेत आणि रेग्युलरली मोठे फटके खेळायचे आहेत, ते मैदानाच्या मध्ये घनश्यामजी खेळणं गरजेचं आहे. नक्कीच, पण आता कौतुक केलं जाईल गोलंदाज सूर्यचं. सूर्य यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, कारण चौकार आल्यानंतर मात्र हे 3 चेंडू डॉट पाहायला भेटतात. म्हणजे सुरुवातीच्या पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती डॉट. ह्याची कहाणी देखील आहे, सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवरती ज्यावेळी तुम्ही खेळतात ना, त्यावेळी डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळताना तुमचं पदता लिद्ध, म्हणजे फुटवर्क व्यवस्थित गरजेचं आहे, चेंडूच्या रेषेमध्ये येणं गरजेचं आहे, ते नाही पाहायला मिळालं. ओव्हर द विकेटने अमोलसाठी शॉर्ट बॉल पुल केला, हवेमध्ये खेळला, मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती धावतोय, प्रलय आलाय चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. प्रलयने बॉल फील्ड केला, 2 धावा पाहायला मिळत आहेत, 2 धावाला 2 धाव्याने समीकरण, मात्र इथं आपण पाहिलं तर 6 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आणि 2-2 धावाने काही फरक नाही पडणार या संघाला, 2-2 धावा सिंगल डबल फरक नाही पडणार फिल्डिंग करणाऱ्या टीमला, त्यांना इथून मात्र मोठे फटक्यासाठी रोखायचं आहे. गुडेगार संघाला मॅच मध्ये जिंकायचं असेल ना तर त्यांना आता आक्रमण करायचं आहे. शेवटचा बॉल आहे, पाहूया काय घडत आहेत, एखाद्या मोठ्या फटक्याची गरज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्रक्षक नो मॅच लँड मध्ये चाललाय. अमोल स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर रन आल्यात फक्त 7 धावा, षटक समजा गेले 7 आल्यात, पाठलाग करायचा होता घनश्यामजी 40 चा, गरज आहे 33 ची. आणि पहिल्या षटकामध्ये आपण काय पाहिलं, दुसऱ्या चेंडूवरती चौकार येऊन त्याच्यानंतरच्या 4 चेंडूवरती फक्त 3 धावा. बॅटिंग करताना सुरुवातीला जी बॅटिंग केली ना उमरोलीने, उमरोलीची गाडी कशी होती, रफ्तार, म्हणजे षटकार चौकार, षटकार चौकार, डबल सिंगल हे देखील होतं, त्यामुळे आपण ती इनिंग पाहिली होती. इथून काय करायचं आहे आता गुडेकरला, एकच आहे गुडेकरसाठी, एकच मंत्र आहे, त्यांना मैदानाच्या मध्ये सिक्सर सिक्सर आणि सिक्सर हेच फक्त हवे आहेत घनश्यामजी. नक्कीच सिक्सर येणं गरजेचं आहे, कारण जर बघितलं तर हा संघ विजयी व्हायचा असेल तर चांगले फटके येणं गरजेचं आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवलं गोलंदाज सूरज याने, धावा खर्च केला फक्त 7, आणि ज्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला भेटलेला तो आता मात्र गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय, मिस्टर संतोष. आणि धनंजय गेल्या मॅचचा मान ऑफ द मॅच तो ठरलाय मिस्टर संतोष, आता सुद्धा तीच कामगिरी करेल का? यावेळी जबरदस्त फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्लीपर कव्हरच्या दिशेने आणखीन एक चौकार. धन्यवाद अमोल. अमोल आतापर्यंत जर बघितलं ना तर शॉर्ट सिलेक्शन तर करतोय, मात्र त्याच्यानंतर डॉट बॉल सुद्धा अमोल याच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटले. आणि आणखीन एक गोष्ट काय होती आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे देखील जुगल मध्ये आहे, ऋतिक आहे इथे, रोहित आहे, धावफलकावरती 11 झाल्यात. ऋतिक आहे इथे, रोहित आहेत. ऋतिकने यावेळी अमोल रोहितकडे पाहिलं, अगदी आधीच्या चेंडूवरती पाहिलं होतं, रिएक्शन केली होती, आता रोहितने ऋतिककडे पाहिलं चौकार आल्यानंतर. वैभवने यावेळेचा चेंडू सीमारेषा पार, अमोल 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 वैराग आहे, मॅच ऑन आहे गणेशमजी, सामना ऑन आहे, डीजे कडे जाऊया.
वैभव खुश आहे, वैभव खुश आहे. ऋतिकचा चेहरा पहा, ऋतिक आता ऑन स्क्रीन वरती पाहतोय. आधी ऋतिकनं मागे वळून पाहिलं होतं वैभवला, आता वैभव ऋतिकला पाहतोय. हे काय, हे होणार आहे, भरपूर काही गोष्टी होणार आहेत. कॉमेंटरी बॉक्स मध्ये सांगणं गरजेचं आहे ना. नक्कीच. आणि 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या, 40 पटला आहे, म्हणजे 4 चेंडू 23 धावेची आवश्यकता सुद्धा आहे. 4 चेंडू 23 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, प्रलय झेल सुटला जातोय. एक धावती, 2 धावा पलून काढल्या जातात. आणि या हा झेल पकडणं तितकंच गरजेचं होतं, कारण ह्या चेंडूवरती टॉट चेंडू सुद्धा आला असता हा झेल पकडला जातो. आला असता मात्र तसं मैदानाच्या नाही घडलं. आणि आणखी एक महत्वाची जमेची बाजू काय होती, गोलंदाजाने मोठा फटका नाही घेऊ दिला. म्हणजे जिथून रेग्युलरली फायरिंग करायची होती तिथे नाही पुन्हा पाहायला मिळाल्यात. अमोल वैरागनं मागच्या 2 चेंडूवरती खूप सुंदर फटके खेळले होते, मात्र या चेंडूवरती ते टायमिंग नाही मैदानाच्या मध्ये साधू शकले. ओव्हर द विकेटने गोलंदाज रेडी होतील. चला, जास्त वेळ नाही देणार, विनंती असताना जास्त वेळ नाही देणार प्लीज. फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. छान 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 बॉल टाकला पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये. दर धाव चेंडू जे आपल्याला पाहायला मिळाली, सांगत होत आहेत घनश्याम, येतो मी पुन्हा आपल्यापर्यंत. नक्कीच. आणि खूप चांगला चेंडू हाताळलाय, जो एक जलद गतीचा चेंडू आपण पाहला पाहतोय. आणि डावकरी हाताने गोलंदाजी केलंय, करतोय तो म्हणजे संतोष. आणि डावकरी हाताने जेव्हा गोलंदाजी करतो ना, तेव्हा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय आणि तीच कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची गाठलाय, लांबी आहे का, प्रलय चेंडू खाली, मात्र चेंडू जातो सरळ सीमारेषा पार, उशिराने येतोय, मात्र येतोय षटकार. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक, धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात, 25 धावा, अजूनही 15 धावेची आवश्यकता असताना शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संतोष, यावेळी पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्राच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आणि टॉप 2 मध्ये जो संघ दाखल झाला त्या संघाचं नाव आहे उमरोली. जबरदस्त कामगिरी. चला लगेच कर्णधाराला विनंती असेल की आपल्या टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं. केसीसी मापरेल आणि उमरोलीचे कॅप्टन आहे, त्यांना विनंती असेल आपण. उमरोली सेलिब्रेशन नाही होणार, उमरोली कॅप्टन आपण, नाहीतर इथे तुमच्यासाठी वेळ नाही प्लीज. उमरोलीचे कॅप्टन धावत या, धावत.